आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मनसेने नवा वीडियो जारी केलाय, नियम पाळा आणि संघर्ष टाळा असा इशारा व्हिडिओच्या माध्यमातून मनसेने दिलाय। राज ठाकरेंच्या सभांमधून सातत्याने मशिदींवरच्या भोंग्याचा प्रश्न तापवला जातोय। मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे। राज ठाकरेंनी ईदच्या निमित्ताने कोणाचाही सणात बाधा आणू नका असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलंय। मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना दादर पोलिसांनी नोटीस बजावली आहे, तसंच मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे। गृह खात्याने कठोर कारवाईला सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार ठाण्यात महाआरती करणार नसल्याचं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटनंतर जाधव यांनी ही माहिती दिली। मशिदींवरील भोंगे उतरवणार नाही अशी भूमिका मशीद ट्रस्ट आणि अंबरनाथ मुस्लिम जमातने घेतली आहे, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती म्हणजे मवियाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ ते बोलत होते, आता तिकडची सुपारी घेतली अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। रामदास आठवले राजू शेट्टी यांनी देखील सांगितलंय की पवार साहेब जातीयवादी नाहीत, यातूनच राज ठाकरेंना उत्तर मिळालं असेल असंही अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांनी राज ठाकरेंच्या रविवारच्या सभेवर जोरदार टीका केली आहे। मागच्या सभेतील भाषण राज ठाकरेंनी रिपीट केलंय, तर शरद पवारांनी जातीचं राजकारण कधीच केलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। उत्तर प्रदेशात फक्त मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मंदिरांवरचेही लाऊडस्पीकरही बंद झालेत, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही नेहमीच घेतो, मात्र तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव का घेत नाही, याची तुम्हाला ॲलर्जी आहे का असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना विचारला। मुंबई महापालिकेनं राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे। घरात अवैध बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला असून अवैध बांधकामावर कारवाई का करू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे। राणा दाम्पत्य जेलमध्ये असताना पालिकेनं दारावर नोटीस लावली आहे। राणा दाम्पत्याला कालही दिलासा मिळाला नाही, राणांच्या जामिनावर आता बुधवारी निर्णय होणार आहे, त्यामुळे त्यांना कोठडीतच राहावं लागणार आहे। राज्यात दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रात काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। मार्च एप्रिलमधील विक्रमी उष्म्यामुळे राज्यभरातील धरणांमधून 27% उपयुक्त पाणी साठा कमी झाला आहे, त्यामुळे सध्या केवळ 44% साठा शिल्लक आहे। मुंबईतील धरणात 27%, तर ठाणे जिल्ह्यासाठी धरणात 45% जलसाठा उरलाय। या साठ्यात वाढत्या तापमानामुळे वेगाने होत असलेली घट पाहता येत्या काही दिवसात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। आर मध्य बोरिवली पश्चिम परिसरात जलवाहिनी वळवण्याचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे दहिसर बोरिवलीच्या काही भागात 5 मेला रात्री 11:55 6 मे रोजी रात्री 11:55 पाणी पुरवठा बंद राहणार आहे, त्यामुळे रहिवाशांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलंय। मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळतोय। सोमवारी मुंबईत 56 नव्या रुग्णांची भर पडली आहे। मागील 24 तासात मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे। सोमवारी 45 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे। सोमवारी राज्यात 92 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। राज्यात सध्या 1016 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तसंच गेल्या 24 तासात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय। राज्यात गेल्या 24 तासात 70 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत।
तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी तसंच वकिलांशी बोलण्यासाठी सामान्य कॉल अथवा व्हिडिओ कॉलची सुविधा देता येईल का याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. बेकायदा फलकबाजीवर गेल्या चार वर्षात काय कारवाई केली अशी विचारणा करून चार वर्षातील कारवाईचा तपशील सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबईसह राज्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत. बेकायदा फलकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती त्यावर कारवाई करण्याचे आदेश देऊनही पालिकेकडून काहीच उपाययोजना केल्या न गेल्यानं या प्रकरणी अवमान याचिकाही दाखल करण्यात आली होती. एप्रिलमध्ये घर विक्री गडगडली असून या महिन्यात राज्यभरात 1,26,935 घरं विकली गेली आहेत. यातून सरकारला 2,300 कोटी रुपये महसूल मिळालाय. मुंबईतील घर विक्रीत एप्रिलमध्ये घट झाली असून 11,774 घरं विकली गेली आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या घरांची किंमत 6 लाख रुपये असून यात 5% म्हणजे सुमारे 30,000 रुपये वाढ करण्याची मागणी एमएमआरडीएकडे केलेली आहे. हा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 10 मेला 6 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या दिवशी विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर विमान सेवा पूर्ववत सुरू होईल. विमानतळ प्राधिकरणानं सोमवारी ही माहिती दिली आहे. मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मार्गिकेतील दहिसर आरे या पहिल्या टप्प्याला मुंबईकरांकडून थंड प्रतिसाद मिळतोय. हा टप्पा सेवेत दाखल होऊन 1 महिना पूर्ण झालाय. या महिन्याभरात केवळ 8,83,354 मुंबईकरांनी मेट्रो प्रवास केलेला आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती ई चलनाद्वारे पोलीस दंड आकारतायत. मात्र वाहन चालकांनी असा दंड भरण्याकडे पाठ फिरवली आहे. ज्या व्यक्तींनी वारंवार मेसेज पाठवूनही रक्कम भरलेली नाहीये अशांना आता थेट नोटीस पाठवली जाते. या नोटीसमध्ये कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले जात आहेत. गणेशोत्सवाला 4 महिने असताना मुंबई कोकण मार्गावरील रेल्वेगाड्यांचं आरक्षण आता पूर्ण झालंय. लवकरच गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात येईल असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळत नसल्यानं चाकरमान्यांचं लक्ष रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या घोषणेकडे लागलंय. अक्षय तृतीयेसाठी फळबाजारात कोकणातून हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. आवक वाढल्यानं किरकोळ बाजारात आंबा दरात घट झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार हापूस आंब्याचा एक डझनाचा दर 700 ते 1,200 रुपये असा आहे. अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. सोमवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेला देशभरात 1,000 कोटी तर एकट्या महाराष्ट्रात दिवसभरात 250 कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल होऊ शकते असा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवलाय. सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा लांबल्यानं 11वी ऑनलाईन प्रवेशही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सीबीएसई 10वीची परीक्षा 24 मेपर्यंत तर आयसीएसई बोर्डाची 23 मेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या बोर्डाचे निकाल जाहीर होईपर्यंत 11वी प्रवेश प्रक्रिया ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधूंकडून दरवर्षी ही सजावट करण्यात येते. महानैवेद्यातील आंबे उद्या ससून रुग्णालय अनाथाश्रम वृद्धाश्रमामध्ये वाटण्यात येणार आहेत. आंबा महोत्सवाच्या निमित्तानं स्वराभिषेक कार्यक्रम आयोजित केला गेलाय. आज मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आहे. या निमित्तानं कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली आहे. काही वेळासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलाय. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव यात्रेच्या स्वरूपात साजरा केला जातोय. शिवरायांचं देऊळ असणाऱ्या या गावात
महाराजांचा जन्मोत्सव सोहळा गेली 102 वर्ष तिथीनुसार साजरा केला जातो। यानिमित्त विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। संप मिटल्यानंतर एसटी पुन्हा एकदा धावू लागली आहे। कमाईचा हंगाम असलेल्या एप्रिल महिन्यात प्रवासी वाहतुकीतून महामंडळाने जवळपास 300 कोटींची कमाई केली। रोज सरासरी 24 ते 25 लाख प्रवासी एसटीने प्रवास करत असले तरी मर्यादित गाड्यांमुळे 40 लाख प्रवाशांना अजूनही एसटीने प्रवास करणं शक्य होत नाहीये। चितोडगडमधून जालन्यात आणलेल्या 89 तलवार प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं दोघांना अटक केली आहे। खालिद बिन मोहम्मद बासद आणि साजिद उर्फ साजन कलंदर याला जालन्यातून पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। वाशिम मधील कारंजा शहरात आज अक्षय तृतीया आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मेगा रूट मार्च काढण्यात आलाय। यात वाशिम पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे जवान सामील झाले होते। मालेगावात प्रवाशी रिक्षात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचा प्रकार समोर आलाय। इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे रिक्षा चालकांनी थेट अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केलाय। पोलिसांनी रिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवरती छापा मारून 30 सिलेंडर जप्त केलेत। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक चांदणी तलावाची भिंत कोसळली आहे। शिवप्रेमींमध्ये यामुळे संतापाची लाट आहे। राजे जगदेवराव जाधव यांनी 16व्या शतकामध्ये बांधलेल्या चांदणी तलावाच्या भिंतीचा काही भाग कोसळलेला आहे आणि ती भिंत पूर्ववत बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे। लातूरात 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला देहविक्री करायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात 3 महिलांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 6 जणांना अटक करण्यात आली आहे। तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला न्याय द्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लातूरकरांनी केली आहे। केळी विकत घेतल्याच्या कारणावरून 2 जणांवर चाकूने वार करून जख्मी केल्याची घटना जळगावातील मास्टर कॉलनीमध्ये घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स यांची भेट घेतली। यावेळी दोन्ही देशांतील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युरोप दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। मोदी आज डेन्मार्कला भेट देणार आहेत। तिथे ते भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील। इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली आहे। ट्विटरची 44 अब्ज डॉलरमध्ये विक्री पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे। मात्र मस्क यांनी या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिलाय। भारतात दिवसेंदिवस बेरोजगारीचं संकट भीषण बनत चाललंय। मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये बेरोजगारी वाढली असून बेरोजगारीचा दर 7.60% .83% पोहोचलाय। देशात सर्वाधिक बेरोजगारीचा दर 34.5% हरियाणामध्ये नोंदवला गेलाय तर दुसऱ्या क्रमांकावरती राजस्थान असून या ठिकाणी बेरोजगारीचा दर 28.8% इतका आहे। दिल्लीतील नोएडामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्यानं महिनाभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे। सार्वजनिक नमाज आणि पूजेला स्थानिक प्रशासनानं मनाई केली आहे। सध्या नोएडा परिसरात दररोज 100 अधिक कोरोना रुग्ण वाढत आहेत। मात्र शाळा बंद करण्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही आहे। देशातील सर्वाधिक उष्ण असणारी शहरांची नावं हवामान विभागानं जारी केली आहेत। उत्तर प्रदेशातील बांदा हे गेल्या 24 तासात 47 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात उष्ण असणारं शहर ठरलंय। आज अक्षय तृतीया असल्यानं वाराणसीतील गंगाघाट भाविकांनी फुलून गेलाय। भाविकांनी गंगेत स्नान करत आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे।
आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे। कोरोनामुळे गेली 2 वर्ष चारधाम यात्रा झालेली नव्हती, मात्र 2 वर्षांनंतर चारधाम यात्रेला परवानगी मिळाल्याने यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सगळीकडेच ईदचा उत्साह साजरा केला जातोय। ईद हा सण उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईतील माहीम दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलंय। दिल्लीतील जामा मशिदीमध्ये ईद निमित्त नमाज पठण करण्यात आलंय। आज ईद असल्याने हजारो मुस्लिम बांधव जामा मशिदीत दाखल झालेत। भोपाळमध्येही ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मशिदींमध्ये येतात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून संपूर्ण परिसरात नजर ठेवली जाते। बंगळुरूमध्येही ईद निमित्त नमाज पठण करण्यात आलं। सलोख्याचं वातावरण राहावं यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोरील अडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। इम्रान खान यांच्यासह माजी गृहमंत्री शेख रशीद आणि इम्रान खानचे चीफ ऑफ स्टाफ शाहबाज गिल यांच्याविरोधात फैसलाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आता इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे। युक्रेननं तुर्कीनं बनवलेल्या लष्करी ड्रोनचा वापर करून रशियाच्या 2 गस्ती नौकांवरती हल्ला चढवला। या दोन्ही युद्धनौका नष्ट झाल्यात। क्रीडा जगतात काय चाललंय पाहूयात। आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये लढत होणार आहे। डीवाय पाटील स्टेडियमवरती हा सामना खेळवला जाईल। दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय। बर्लिनमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांची भेट घेतली। यावेळी एका मुलानं पंतप्रधान मोदींना देशभक्तीची कविता ऐकवली। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। हा व्हिडिओ त्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। या मुलाचं देशावर असलेलं प्रेम पाहून मन प्रसन्न झाल्याचं अक्षयनं म्हटलंय। सोशल मीडियावरचा स्टार किली पॉलवर एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला। अज्ञात व्यक्तीनं लाठ्यांनी मारहाण आणि चाकूनं हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे। बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच सुरू होणार आहे। बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 10 जुलै नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। जून महिन्यापासून बिग बॉस मराठीचे प्रोमो आउट व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात कोणते स्पर्धक असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय। या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news@lokmat.com वर। आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका। ताज्या बातम्यांचा ओघ news@lokmat वर असा सुरू राहील। थोड्याच वेळात महत्वाच्या घडामोडी पाहूयात माझे सहकारी श्वेतासोबत। पहा फक्त news@lokmat।